कोण ट्रोल होऊ शकतं, फेक न्यूज म्हणजे काय, कुठला मेसेज आपण फॉरवर्ड करावा व कुठला नाही, याचं तारतम्य सध्याच्या युगात अत्यंत आवश्यक आहे. आज त्याबद्दल डॉक्टर बर्वे यांनी माहिती सांगितली. आज आपल्या अभ्यास मंडळातर्फे ते डॉक्टर उज्ज्वला बर्वे म्हणून म्हणजे माझी मैत्रिणी ह्याच्या का काय मला लक्षात नाही येत, कारण त्या मानाने मोठ्या आहेत, तर त्या आलेल्या आहेत बोलायला. ते पण मला एवढंच माहीत होतं की त्या पत्रकार आहेत आणि तिथे त्या जर्नलिझमच्या कॉलेजमध्ये शिकवतात वगैरे, पण ती आता त्या तिथल्या याची प्राध्या म्हणजे हेड ऑफ द जर्नलिझम असं म्हणून ती रिटायर झालेली आहे. ती पत्रकार तर होतीच, आकाशवाणी आणि टी व्हीवरती पण वृत्तपत्र निवेदक वगैरे असं तिने खूप काम केलेलं आहे. आणि मला माहिती आहे की पत्रकारांचा आवाका एवढा मोठा असतो की आम्ही फक्त ती बघतो, पण पत्रकारांना खूप सारी माहिती असते आमच्यापेक्षा, त्यामुळे तिचं भाषण ऐकणं हे खूप छान होणार आहे. तर तिला म्हटलं विषय पण तूच निवड, कारण सध्या काय काय चाललं आहे आपल्याला काही कळत नाही, टी व्हीवरचं खरं असतं का नाही, लोकं काय बोलतात किंवा फेक न्यूज काय असतात किंवा हे याच्यावरती आपण जे वाचतो ना हे काय वाचावं का नाही, काय करावं, डोक्यात शिरतं का नाही, काहीच समजत नाही आपल्याला. तर म्हणून तिला मी म्हटलं तर हा विषय तू आज आता हिच्या ही विद्यापीठातूनच या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून मगाशी मी सांगितलं. त्यानंतर तिच्या माध्यमांचा अभ्यास खूप आहे तिचा, वेगवेगळ्या माध्यमांचा, आणि ती संशोधक पण आहे. आकाशवाणीवरती वृत्तपत्र निवेदिका आणि दूरदर्शनवर सूत्रसंचालक, मी एकदा गेले होते तिच्याबरोबर कुठल्या तरी कार्यक्रमात अशी सटार फटार म्हणून मला आठवते तिने बोललं होतं. नियतकालिक वृत्तपत्रे समाज माध्यमे याच्यामधून ती नियमित लेखन करते, लिहिते वगैरे पण खूप सारं, आणि तिला समाजकार्याची आणि प्रवासाची पण खूप आवड असते आणि तिने अनेक देशांना भेटी दिली आहेत. आत्ताच काल मला असं कळलं की ती नर्मदा परिक्रमेच्या नर्मदा परिक्रमित जे ते आहे गाव भारती ठाकूर जिथे शाळा चालवतात त्या शाळेमध्ये ती एक महिना जाऊन विद्यार्थ्यांना खूप सारे काही काही वेगवेगळे विषय आणि तिथे नाटकं बसवणे, दारूचे प्रयोग करणे, असं काय काय करून ती आली आहे. तिचे त्या अनुभव आपण नंतर ऐकू केव्हा तरी, तो विषय आपण वेगळा ठेवू. आणि आणखीन पण तिथे मला एक विषय सुचला आहे, ते म्हटलं अरे आमच्याकडे व्यासपीठ केव्हाही उपलब्ध आहे, तुम्ही सांगा विषय, मला आवडतं ऐकायला, कुठल्याही विषयावरती आमच्याकडे बंधन नाही आहे, त्यामुळे तिचं आपण भाषण पार ठेवू. पण आजचा हा जो विषय आहे हा आपल्या सगळ्यांशी निगडित आहे, म्हणजे अगदी लहानापासून थोरापर्यंत आणि प्रत्येक घराघरांशी निगडित आहे, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून. त्यामुळे आपण ती काय माहिती आहे त्याच्यावरती ऐकूया. लिंग फेक न्यूज आणि आपण असा विषय मी सुचवला होता, कारण यातल्या आपण हे खूप महत्त्वाचे आहोत. त्यातले आपण ट्रोलिंग करत नसलो म्हणजे करत नसणार अशी मला आशा आहे, पण ट्रोलिंगचा जो मी अभ्यास केला आहे त्याच्यावरनं असं लक्षात येतं की अशी काही खात्री देता येत नाही. कोणीही ट्रोल करू शकतं आणि करतात, म्हणजे ट्रोल करणारे कोण असतात याचे खूप आपल्याला धक्कादायक सुद्धा काही काही गोष्टी समोर येतात. पण त्याच्यासाठी आधी अर्थातच सुरुवातीपासून सुरुवात करूयात की ट्रोलिंग म्हणजे काय. आपण बऱ्याचदा ना वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात आणि त्याच्यामध्ये करमणुकीची पानं असतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अमक्या तमक्या नटीनी अमक्या तमक्या ठिकाणी ती सुट्टीला गेलेले असतानाचे फोटो काढले, त्याच्यावरून काही नेटकऱ्यांनी, आता हा नेटकरी हा नवीन शब्द आहे, काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे, तर काही नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फैलावर घेतले आहे, किंवा खूप तिला ट्रोल धाडीचा सामना करावा लागला. आपल्याकडे टोळ धाड आहे, तशी आता ट्रोल धाड, इतक्या प्रचंड संख्येनं ट्रोल तिच्या जे काय एखादी पोस्ट असते त्याच्याविषयी बोलत असतात. ट्रोल हा शब्द आला कुठून, म्हणजे आता टू ट्रोल असं क्रियापद पण आहे, आणि टू ट्रोल म्हणजे खूप एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशानं खूप असभ्य भाषा वापरून सातत्यानं त्या व्यक्तीचा पाणउतारा होईल अशा पद्धतीनं बोलत राहणं ही क्रिया म्हणजे टू ट्रोल. पण ट्रोल हा शब्द कुठून आला, तर स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये म्हणजे फिनलँड स्वीडन वगैरे, आपल्याकडे जशा अनेक दंतकथा असतात यतीभीतीची आपल्याकडे कल्पना असते, तशी तिथे ट्रोल अशी एक मिथिकल कॅरेक्टर एक आहे, म्हणजे ज्याला धटिंगण म्हणतो आपण तशा प्रकारचा उंच धिप्पाड असा रानात राहणारा बऱ्यापैकी रानटी तो असा एक सोटा बिटा घेऊन येतो, चित्र पण आहे. आणि बायचान्स म्हणजे आणि हे ट्रोल बिल यायच्या आधी मला अनेक वर्षांपूर्वी मी फिनलंडला गेले असताना मला एक अतिशय गोंडस तो गोंडस पण दिसू शकतो ट्रोल, कारण ते असं लाकडी खेळणं असं दिलेलं आहे, तसं भलं मोठं डोकं, हातपाय जाड, सोटा घेतलेला, आणि आपल्याकडे कशी बागुलबुवाची वगैरे भीती घालतात तसं
की बघा आता झोप नाही तर तो ट्रोल येईल तुला मारेल, अशी एक कल्पना होती. म्हणून तो ट्रोल काय करतो, तर ट्रोल येऊन लोकांना बदडतो. काय बदडतो, त्यांना वळण लावण्यासाठी असेल, जे काय असेल. पण अनेक शब्दांचा असा उगम कुठेतरी असतो, तिथून शब्द घेतले जातात आणि मग खूप वेगळ्या अर्थानं ते वापरले जातात, ते भाषेत रुळतात, त्यामुळे तो ट्रोल वेगळा. आणि आता टू ट्रोल हे क्रियापद, ट्रोलिंग ही क्रिया आणि ती करणारे ते ट्रोल, असे शब्द इंग्रजी भाषेला आलेले आहेत. मराठीमध्ये बरेच जण ट्रोलच वापरतात. लोकसत्तानी त्याला जलपक असा शब्द वापरायला सुरुवात केलेली आहे, कारण जलपक म्हणजे उगाचच कुचाळ, तो जो संस्कृत क्रियापद आहे त्याचा अर्थ बाष्फळ गप्पा मारणे, कुचाळक्या करणे अशा, म्हणून त्याला त्यांनी जलपक असा शब्द वापरलाय. पण बहुतेक जण ट्रोल वापरतात. ट्रोलर्स म्हणणं हे तितकंसं बरोबर नाहीये. जसं इंग्रजीमध्ये माझे सर बसलेले आहेत, स्पॉन्सरर हे जसं चुकीचं आहे, तो स्पॉन्सर हाच शब्द पाहिजे, तसंच ट्रोल हाच शब्द पाहिजे. ट्रोल करणारा तो ट्रोलर असं होत नाही, तो ट्रोल ट्रोलच करतो. हे जाता जाता सहजची माहिती. पण हा ट्रोल हा जो सगळा प्रकार आहे हा थोड्या थोड्या प्रमाणात, म्हणजे पूर्वी अशा प्रकारे लोकांचा पाणउतारा होईल, त्यांचा अपमान होईल, अशा प्रकारे लोक कोणाच्या एखाद्याच्या मागे लागत नव्हते का, तर लागत होते. म्हणजे आपण आपला सुद्धा इथल्या इतिहास बघितला तर आपल्याकडे सुद्धा असे काहीतरी संस्कृती रक्षक मंडळ वगैरे असायची आणि मग ते घणाघाती हल्ले करायचे, असं कुठे कुठे आपण इतिहासात वाचतो. पण ते स्थानिक पातळीवर असायचं, तेवढ्या तेवढ्या पुरतं असायचं. पण सोशल मीडिया आल्यानंतर, समाज माध्यम आल्यानंतर त्याला फारच मोठ्या स्वरूपात आपल्याला ते सगळं बघायला मिळायला लागलं. म्हणजे कोणते समाज माध्यम आहे, तर प्रामुख्यानं ट्विटर हा ट्रोलचा आखाडा आहे असं म्हणलं जातं, की फार मोठ्या प्रमाणावर ट्विटरवरती ट्रोलिंग होतं. मग फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन वगैरे ह्या व्यावसायिक जास्ती करून वेबसाईटचे तिथे नाही होत, पण ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती. हा तेच मी, की एखाद्याला पाणउतारा, एखाद्याचा पाणउतारा करण्यासाठी, अपमान करण्यासाठी, त्यांनी घाबरून ते जे काय करत असतील ते थांबवावं यासाठी सातत्यानं त्रास देत राहणं. आणि तो त्रास कधी होतो, तर तुम्ही तशा प्रकारची भाषा वापरलीत, म्हणजे तुम्ही त्यांची खूप उणीधुणी काढलीत, किंवा त्याच्या पुढे जाऊन तुम्ही त्यांचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला, त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही त्यांना धमक्या द्यायला लागलात, तर या ज्या सगळ्या गोष्टींना ट्रोलिंग असं म्हटलं जातं. आता कसं असतं, ट्रोलिंग दोन प्रकारे, म्हणजे जे ट्रोल करतात, हे ट्रोल कोणाला म्हणायचं, तुम्ही आम्ही आपल्याला एखादी, तुम्ही सगळे फेसबुकवर किंवा ट्विटर, इंस्टाग्राम कुठे कुठे कुठेतरी असाल ना एखाद्या याच्यावर, बहुतेक जण आहात. म्हणजे साधारण आपल्या पिढीचे लोक फेसबुकवर रमतात, ट्विटर फारसं वापरत नाहीत आणि इंस्टाग्राम अलीकडे वापरायला लागलेत, असं एक जनरल निरीक्षण आहे. तर काही व्यक्ती सततच ट्रोल करत असतात, म्हणजे त्यांचा उद्योगच तो असतो. हे कशामुळे होतं, तर व्यक्तिगत काही त्यांचं वैर असेल, किंवा विचारधारा वेगळ्या असतील, आणि हे तर खूप मोठ्या प्रमाणावर आपण बघतो. आणि सरळ सरळ आपल्याकडे ध्रुवीकरण आता दिसतंच ना, आपण लेबलं लावून मोकळे होतो, उजवे आणि डावे, मग पुरोगाम्यांना पुरोगामी म्हणणं पासून सगळे वेगळ्या प्रकारे काहीतरी अशा पद्धतीनं त्यांची मानहानी होईल अशा प्रकारे वागणं वगैरे. त्यामुळे एकच व्यक्ती सातत्यानं अशा प्रकारे वाईट भाषा वापरून करत राहते, किंवा हे त्या व्यक्तीच्या बाबत त्याला ट्रोल म्हणता येईल, पण ज्या व्यक्तीला ट्रोल केलं जातं त्या एकाच व्यक्तीने असं मग केलं तर त्याचा त्रास व्हायची गरज नाही आहे, पण असं करणारा एकटा दुखता व्यक्ती आता नाही आहे, प्रचंड संख्येनं लोक त्याच्यामध्ये सामील होतात. त्यामुळे ती व्यक्ती जेव्हा जी ट्रोल होते, त्या व्यक्तीला अनेक लोकांकडून सातत्यानं अशा प्रकारच्या कमेंट्सचा सामना करावा लागतो. मी म्हणजे यांनी मला विचारलं होतं काही हे आहे का व्हिडिओ वगैरे, पण त्याची काही तशी गरज नाही आहे. पण एक दोन उदाहरण सांगते, की एक सामाजिक कार्यकर्ते पुण्यामधले आहेत, खूप सक्रिय आहेत फेसबुकवरती, काही ना काहीतरी सतत लिहित असतात आणि प्रचंड त्यांच्याविषयी गरळ ओकतात लोक. म्हणजे मी माझ्या संशोधन प्रकल्पासाठी अशा लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या,
की काय वाटतं तुम्हाला. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण असं होतं की त्यांनी एक दिवशी फेसबुकवरती पोस्ट केली होती आणि असं लिहिलं होतं की हा अमुक अमुक एक जो व्यक्ती आहे तो व्यक्ती अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये माझ्या सतत शिव्या देत असतो आणि मी एक दोन ज्येष्ठ व्यक्तींना सांगितलेलं आहे की हा ही कोण आहे व्यक्ती, त्यांचा संपर्क काय आहे, फोन नंबर काय वगैरे, कृपया त्यांना सांगा की अशा प्रकारे तुम्ही बोलत जाऊ नका. कारण त्यांनी जे काय लिहिलं होतं त्याच्यावर या व्यक्तीनी, म्हणजे माफ करा मला हे माझे शब्द नाही आहेत, पण त्याचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून मी त्या पोस्टमधलं तुम्हाला सांगते की त्याला असं म्हणायचं होतं की या व्यक्तीने लिहिलेलं, जो ट्रोल आहे, ट्रोल करणारा, तो खोटं बोलतोय वगैरे वगैरे. तर त्यांनी एवढंच लिहिलं होतं की घरी जाऊन आईला विचार कितने आदमी थे. आणि अशा प्रकारची अनेक वाक्य की म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला कुठलं स्थानच समाजात टिकू देत नाही. किंवा अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. दुसरं एक असं होतं, माझ्याकडे सगळ्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे आहेत. एकाने लिहिलं होतं भारतीय टीम हरली कुठल्या तरी क्रिकेटच्या मॅचमध्ये, विराट कोहली काही चांगला खेळला नाही, मित्रांनो जाऊन अनुष्का शर्माच्या घरावर दगड मारा, तिच्यामुळे आज आपण हरलेलो. हे ट्रोल म्हणजे घेतले उचलली जीभ लावली टाळे, म्हणजे मिळाला दगड हातात तो मारला कोणावर तरी अशा पद्धतीने. आणि ही अगदी थोडी उदाहरणं आहेत, अशी प्रचंड उदाहरणं म्हणजे मी ज्यांच्याशी, मग हे काय करत असतात ट्रोल, म्हणजे एखादाच असं बोलतात का? नाही, तर त्यांची सुद्धा आपल्याला असं दिसतं एक त्यांचा पण गट तयार झालाय. म्हणजे अने काहीतरी टाकलं की ब लगेच त्याच्यामध्ये भर घालणारं काहीतरी बोलणार, क पण बोलणार. म्हणजे ट्रोल धाड हा जो शब्द आहे ना तो खरोखरी अगदी योग्य आहे त्या बाबतीमध्ये, ठरवून केल्यासारखं की नाही आपण याला काहीतरी करून खालीच तो जाईल, तो वर मान करून बोलू शकणार नाही अशा पद्धतीनं त्याच्याविषयी ते बोलले जातात. मग त्याच्यासाठी ते भाषा हे फार चांगलं शस्त्र वापरतात. म्हणजे पण ते जरी चांगलं उपरोधाने वापरलं ना तरी त्याच्यामध्ये काहीतरी डोकं लागतं करायला, उपरोध करायला सुद्धा. त्याच्याऐवजी अशा काहीतरी असं काहीतरी घाण आरोप करणं की तुला तुझा बाप कोण आहे माहिती आहे का, अशा प्रकारच्या, आणि विशेषत महिलांच्या बाबतीमध्ये हे करणं खूप सोपं असतं. ज्या मी या हे करत असताना काही महिला पत्रकारांशी पण बोलले होते की काय होतं तुम्हाला ट्रोलिंग काय कशा कशा प्रकारे झालेले, कसा तुम्हाला त्रास होतो, हे सगळं त्याच्याविषयी मी बोलते नंतर. पण मग कोण ट्रोल होतं, म्हणजे ट्रोल करणारे कोण असतात याच्याकडे तरी मी येईनच, पण कोणाला ट्रोल केलं. तर मी फेसबुकवर खूप लिहिते, मला ट्रोल केल्याचा अनुभव फारसा नाही. क्वचित कधीतरी एक दोनदा जाणीवपूर्वक काहीतरी खोडी या माणसांनी काढलेली, विशेषतःही फेसबुकवर नाही, कारण फेसबुकवर आपण आपले मित्र बघून घेत असतो, घ्यावेत ही काही गोष्टींचं भान. पण युट्यूबवरती समजा माझे एक दोन व्हिडिओ गेलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विचित्र किंवा लेख वगैरे एखादा कुठे इंटरनेटवरती छापून आलेला असला तर लेखांवरती अनेक कमेंट्स असतात. आपला लेख न आवडणं हरकत नाही आहे, पण लेख आवडला नाही म्हणून हो माहिती आहे तू काय शिकलेली आहेस, तू काय काय केलंयस माहिती आहे वगैरे, अशा प्रकारच्या ज्या वेळेला कमेंट्स येतात त्या ट्रोलिंगमध्ये मोडतात. पण क्वचित कधीतरी त्याचा अनुभव येतो. पण सगळ्यात जास्ती कोणाला येतो तो सेलिब्रिटीज. आणि आपल्याकडे सेलिब्रिटीज असतात क्रिकेट आणि सिनेमा या दोन ह्याच्यातले. बरं क्रिकेटर्सचं एक वेळ सोडून ज्या सिनेमातल्या, म्हणजे सिनेमा नाटक आणि करमणुकीच्या क्षेत्रातल्या लोकांना तिथे न राहूनही चालत नाही, कारण लोकांच्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे, आपलं काम लोकांसमोर सतत ठेवलं पाहिजे. त्यामुळे सोशल मीडिया तर अपरिहार्य आहे. आणि मग आपण काहीही टाकलं तरी त्याच्यावरती ज्याला काहीतरी आपल्याला त्रास द्यायचा ते देत असतात. दुसरे अर्थातच राजकीय मंडळी, म्हणजे राजकारणी मंडळी किंवा राजकीय नेते किंवा काही विशिष्ट विचारधारा असलेले, मग त्याच्यामध्ये कम्युनिस्ट असतील, समाजवादी असतील, हिंदुत्ववादी असतील, जे काय जी कुठली विचारधारा असेल ते, आणि जर्नलिस्ट, कारण जर्नलिस्टचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर दिसत असतं. जर्नलिस्ट हा सुद्धा खूपच सॉफ्ट टार्गेट असल्यासारखा असतो. आपणही बोलता बोलता खूपच, म्हणजे मी छोटंसं उदाहरण सांगते की म्हणजे मला आता मी नाही तिथे शिकवत, पण शिकवत असताना सुद्धा विचार करायला लागायचं की अरे आपण काय कुठल्या व्यवसायाला शिकवतो, आपण शिकवतो ते बरोबर आहे का, लोक असं का बोलतात आपल्या व्यवसायाविषयी. त्यांनी नर्मदालयाचा उल्लेख केला, मी नर्मदालयामध्ये होते तर तिथे हल्ली नर्मदा परिक्रमा बसनी करण्याचं खूप निघालं आहे आणि असे बसनी लोक येतात नर्मदालयाचं काम बघायला. तर तिथे एक जण आले होते, त्यांच्याबरोबर जो टूर गाईड होता,
तर तुम्ही काय करता वगैरे. मग मी सांगितलं की मी पुणे विद्यापीठामध्ये जर्नलिझम डिपार्टमेंटला होते. जर्नलिझम ना काय बोलायचंच नाही. हा आमचा हा टुरिझमचा व्यवसाय परवडला त्याच्यापेक्षा. आणि त्या दिवशी मी पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. बघा ना तुम्ही सुद्धा आता पिवळंच घातलेलं आहे. बघा कसा येलो जर्नलिझम पसरतोय. तो कशाचा काही संबंध आहे का? हे प्रत्यक्ष तोंडावर सुद्धा जेव्हा लोक बोलू शकतात की त्यांना असं वाटतं की तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात आहात ना, तुम्ही तयार असलं पाहिजे हे सगळं करायला. म्हणजे मी त्यांची माझी कधी ओळख नाही. मी त्या अर्थाने थेट आता पत्रकारही नाही, पण पत्रकार घडवण्यामध्ये माझा काहीतरी सहभाग असू शकेल हे त्यांना मिनिट भरापूर्वी कळल्यानंतर सुद्धा जर असं लोक बोलू शकत असतील तर सोशल मीडियामध्ये जिथे तुमची प्रत्यक्ष ओळख नाही, जिथे तुम्ही काहीही बोललात तरी पटकन तुमचं, म्हणजे मी काय त्या माणसाशी भांडले नाही पण मी न बोलता निघून गेले, कारण ते करणं शक्य आहे. मग सोशल मीडियावरती तुमच्यावरती काहीही होण्याची शक्यता नाही असं म्हणल्यानंतर क्वचित कधी खोट्या नावाने सुद्धा, म्हणजे आपण स्प्लिट पर्सनॅलिटी बघतो ना ती तशी धारण करणं फार सोपं असतं सोशल मीडियामध्ये, कारण खोट्या नावाने तुम्हाला अकाउंट तुमचं तयार करता येतं. म्हणजे तुम्ही इथे खूप गोड गोड बोलणारे असाल पण कदाचित सोशल मीडियावर जाऊन तुमच्या आतला जो काय सगळी निराशा आहे, वैफल्य आहे, राग आहे, तो तुम्ही कशाही पद्धतीनं तिथे व्यक्त करू शकता. ही जी एक सुरक्षिततेची भावना अशी कामं करणाऱ्यांना मिळते. कारण गुन्हेगारांना शिक्षेची भीती असेल तर काहीतरी गुन्ह्याला वचक बसू शकतो, हा गुन्हा आहे ना, परंतु आपल्यावर काही कार्यवाही होईल असं शक्यच नाही त्यांना वाटत. फार फार तर ज्याला ट्रोल केलं जातं ती व्यक्ती काय करू शकते, तर ते जर आपल्या यादीमध्ये असतील, मित्र यादीमध्ये, फ्रेंड लिस्टमध्ये असतील, तर त्यांना अनफ्रेंड करू शकतात. पण फक्त फ्रेंड यादीवर होते, एक फॉलोअर नावाची गोष्ट असते, कोणीही तुमच्या ह्याच्यावरती येऊ शकतं. मग काय करावं लागतं? तर मग कमेंटचा सेक्शनच बंद करून टाकायचा. याविषयी मी बोलले काही सामाजिक कार्यकर्त्यांशी, त्याला म्हणले पण मग तसं जर केलं तर ज्या कारणाकरता आम्ही समाज माध्यमांवर आमचं म्हणणं मांडत असतो त्यालाच हरताळ फासला जातो ना. कारण अपेक्षा अशी आहे की चर्चा व्हावी. मी जर एक मुद्दा मांडला तर कोणीतरी त्याच्या समर्थनार्थ किंवा विरोध करताना सुद्धा चांगला तात्विक काहीतरी त्याच्यामध्ये व्यवस्थित चांगला तार्किक युक्तिवाद वापरून त्याच्याविषयी चर्चा करावी अशी अपेक्षा असते. कमेंटचे सेक्शन तुम्ही बंद केलात की संपलं, एक मार्गी संवाद होतो. मग तोही करायचा नसतो. त्याच्यामुळे काय नेमकं करायचं, पण ट्रोल्सचा जगभर अभ्यास झालेला आहे, जगभर अभ्यास झालेला आहे. बायकांना कशाप्रकारे ट्रोलिंगला वेगळ्या प्रकारे सामोरं जावं लागतं, कारण भारतातल्याही महिला पत्रकारांना अनुभव आला, परदेशातल्याही आला, की एकतर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, त्यांच्या दिसण्यावरती, म्हणजे बॉडी शेमिंग वगैरे तर आपण बघतच असतो, त्यांच्या कपड्यांवरती, त्यांच्या आधीच्या काय रिलेशनशिप्स असतील, आणि धमक्या द्यायच्या. त्या धमक्या खऱ्या होतील की नाही माहिती नसतं, परंतु धमकी आल्यानंतर माणूस घाबरणं स्वाभाविक असतं. माझ्याकडे तुम्ही म्हणलं तसं त्या वेगवेगळ्या याच्यामध्ये उदाहरण आहेत की काय अशा प्रकारे तू अमक्या तमक्या पक्षाच्या बाजूनी बोलणं थांबवलं नाहीस तर त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील, मानवर करून तू समाजात वावरू शकणार नाही अशी तुझ्यावर परिस्थिती आम्ही आणू. आता हे वाक्य इतकं सहज सोडून देण्यासारखं नाही आहे. त्यामुळे ज्यांच्यावरती ट्रोलिंग होतं त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे त्याला असं आहे शब्द पण की आपण काहीतरी म्हणल्यानंतर याचे परिणाम काय होतील याची भीती मनात येणं, याला एडिटोव्हिओलस फोबिया असा शब्द पण तयार झालेला आहे. कारण आपण इतकं व्यक्त होत असतं पण सहज काहीतरी बोलून गेलं असं करता येत नाही. आपण लिहित असताना मग ती चार वेळा ते वाचणं आणि याच्यावर काय बाबा संभाव्य परिणाम होऊ शकतील याचा सतत विचार करून स्वतःवर काहीतरी बंधनं घालून घेणं, इतक्यापर्यंत या ट्रोलिंगचे परिणाम पोचत असतात. मग अशी म्हणलं तसं कोणीही ट्रोल असू शकतं, पण त्याचा जो काय थोडाफार अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये सहसा पुरुष ट्रोलिंग करण्यामध्ये आघाडीवर असतात, पण अपवादही आहेतच. म्हणजे मी काही काही बायक, किमान त्या अकाउंट्सची नावं तरी बायकांची आहेत, त्यातली काही काही नोन असले म्हणजे माहिती असलेल्या बायका आहेत, त्या ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीची भाषा वापरतात ते लक्षात घेता, पण बहुतांश हे पुरुष असतात, साधारण 25 ते 34 35 40
या वयोगटातले असतात, ते फक्त शहरी असतात असं नाही, शहरी ग्रामीण सगळीकडचे असतात. भारतामध्ये काय चाललं आहे त्याच्यावरती खूप हिरिरीनं चर्चा करणारे, चर्चा चांगलीच आहे, चर्चा व्हायलाच पाहिजे, पण ट्रोलिंग विषयी बोलतोय, त्यावरती ट्रोलिंग करणारे NRI सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे असंही या सगळ्या संशोधनामध्ये कळलेलं आहे. म्हणजे कुठूनही करावं, कारण उलट त्यांना तर फायदा असतो. रात्रीच्या वेळेला आपण एखादं जर काही पोस्ट टाकली तर तिकडे NRI सगळी वॉल भरून टाकतात सकाळपर्यंत, कारण त्या टाईम डिफरन्समुळे. आणि तेही करणारे लोक आहेत सातत्यानं हे काम अशा काहीतरी विकृत आनंदासाठी केलं. म्हणजे कारणं काय आहेत त्याची? एक विकृत आनंद मिळतो किंवा खरोखरी काहीतरी विचारांची बांधिलकी आहे आणि या विचाराचा प्रसार आपण केलाच पाहिजे आणि दुसरा विचार आपण खोडून काढलाच पाहिजे असं खरं मनाला त्या लोकांना असं वाटत असतं, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे हे केलं जातं की नाही, हे असं करणं आपलं कर्तव्य आहे की नाही असं कसं बोलतात. आणि तिसरं, राजकीय पक्षांकडे पगारी ट्रोल्स आहेत, याच्याविषयी पुस्तकं पण आलेली आहेत. आणि सगळे पक्ष, म्हणजे एका पक्षाने सुरुवात केली असेल तर बाकीच्या पक्षांनी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे. म्हणजे त्याच्याविषयी असं 40 पैसे पोस्ट असं त्यांना म्हणलं जातं की तो दर आहे, की तुम्ही एक काहीतरी असं टाकलं की 40 पैसे तुम्हाला मिळू शकतात. आणि तिथे बसलेले असतात ते सांगतात की आता कोणाला टार्गेट करायचं आहे, कोणता विषय आपल्याला चर्चेमध्ये आणायचा आहे आणि तो कशा पद्धतीनं करायचा आहे. त्यामुळे अशा नोकरीसारख्या पद्धतीने सुद्धा ट्रोलिंग आहे. चौथं कारण जे मला एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितलं ते असं की किती हिरिरीनं आपण ट्रोलिंग करतो याच्यावरून जर एखाद्या व्यक्तीला राजकीय महत्वाकांक्षा असेल तर त्यांनी जर स्वतःचं अस्तित्व अशा पद्धतीनं सोशल मीडियावर दाखवून दिलं. पूर्वी कोण उभरते नेते कसे दिसायचे तर प्रत्यक्ष कार्य करायचे, संघटन करायचे, भाषणं करायचे. आता एखाद्या चांगल्या होतकरू राजकीय नेत्याची पात्रता की तो किती हिरिरीनं सोशल मीडियावर दुसऱ्याशी वाद घालू शकतो, कारण तो एक मार्ग आहे मोठ्या नेत्यांच्या नजरेत भरण्याचा. त्यासाठी सुद्धा मुद्दा आव आणून अशा पद्धतीनं ट्रोलिंगमध्ये सहभाग घेतला जातो असं त्यांचं निरीक्षण आहे. मग त्याचं होतं काय पुढे? म्हणजे जर ज्यांच्यावरती ट्रोलिंग होतं त्यांना याचा जर त्रास होत असेल तर ते काय करतात? या बाबतीमध्ये कायदे आहेत. विशेषतः बायकांना जर एखाद्या बाईला जर बलात्काराची धमकी मिळाली तर तो गुन्हा असू शकतो, पण सायबर गुन्हे एकंदर नोंदवणं, त्याचा तपास होणं आणि त्या संबंधित व्यक्तींना अटक होणं ही फार मोठी आणि किचकट प्रक्रिया आहे. कारण ती व्यक्ती आपण जिथे गुन्हा नोंदवू तिथे असतेच असं नाही आहे. सोशल मीडियाचं मी मगाशी म्हटलं असं की इतकं प्रचंड पसरलेलं त्याचं विश्व आहे, जगभर कुठेही असू शकते ती व्यक्ती. मग तो IP ॲड्रेस शोधा, त्या व्यक्तीला बघा, दरम्यानच्या काळामध्ये ते अकाउंट बंद झालेलं असू शकतं, नवीन काहीतरी केलेलं असू शकतं. त्यामुळे या सगळ्याचा छडा लावणं आणि आपल्या प्रक्रियेमध्ये एकंदरच जो तक्रार करतो त्यालाच त्याच्यामध्ये किती गुंतावं लागतं याचाही अनुभव आपण घेतो. त्याच्यामुळे ट्रोलिंगसाठी तक्रार करण्याचा, आपण सायबर फ्रॉडबद्दल खूप पटकन तक्रार केली जाते कारण आपले प्रत्यक्ष खूप मोठे बरेच सारे पैसे त्याच्यामध्ये गेलेले असतात, पण इतक्या प्रमाणावर जर ट्रोलिंग होणार असेल तर किती किती जणांबद्दल तुम्ही तक्रार करू शकाल, त्या किती तक्रारींची पुढे दखल घेतली जाईल, त्याच्यामुळे त्या तक्रारी करणं फारसं होत नाही. मग कधी कधी ट्रोल्स, म्हणजे ज्यांचं ट्रोलिंग होतं ते ट्रोल्सशी थेट संपर्क साधतात, म्हणजे सोशल मीडियाद्वारेच, कारण त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्यांना डायरेक्ट मेसेज करून की अशा पद्धतीने तुम्ही का बोलताय, तुम्ही जर असं करत राहिलात तर मग मला विचार करावा लागेल, मला काहीतरी त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी लागेल, अशा प्रकारची समज दिली जाते. पण त्याचा दरवेळेला उपयोग होतोच असं नाही. ज्यांचं ट्रोलिंग होतं त्यांना काही काही जणांना ते समाज माध्यमातून प्रत्यक्ष समोरही आलेलं असं, म्हणजे हे काही काही गट त्यांच्या एखाद्या सभेमध्ये पण येतात आणि ते ओळखता येतात, कारण काही काही लोक नावानी, खऱ्या खऱ्या नावानी सुद्धा ट्रोलिंग करतात आणि तिथे त्यांना कळतं की हे आपण आहोत आणि मग त्यांनी आपल्याला अशा धमक्या दिल्या होत्या
त्यावेळेला ज्यांचं ट्रोलिंग होतं त्यांना थोडीशी भीती वाटते असंही त्यांनी मला सांगितलं होतं. एक गमतीर असा अनुभव सांगितला होता की एखाद्या व्यक्तीचं खूप ट्रोलिंग होत आहे म्हणून ते म्हणतात की नाही आता आपण अशा नाहीच, ज्याच्याविषयी विवाद होतील, ज्याच्याविषयी आपल्याला काहीतरी म्हणलं जाईल असं आपण नाही काही बोलायचं, आपण चांगलं चांगलं पॉझिटिव्ह लिहायचं की आपल्या मनात येतं की अरे याच्याविषयी कोण काय वाईट बोलेल आता. तरी सुद्धा उकरून उकरून मग त्याच्यावरची कमेंट काय रे आता बरंच एकदम साधं लिहायला लागला उपरती झाली वाटत असं करून पुन्हा त्याला डिवचणं, असं करत करत ते करत राहणं, सातत्यानं करत राहणं हा प्रकार खूप होतो. आणि मग त्याला त्या त्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे कधी कधी त्या लोकांचे घरचे खूप वैतापतात किंवा त्यांनी एखादी पोस्ट केल्यानंतर ती भीती तर असतेच ना की काय कमेंट्स येतील, त्यामुळे सतत थोड्या थोड्या वेळाने चेक करणं काही कमेंट आल्या का, कोण काय म्हणतंय. मग सुरुवातीला जेव्हा ट्रोलिंग झालं होतं या लोकांचं त्याला लगेचच ते उत्तर द्यायचे, पण मग नंतर त्यांनी ते बंद केलं की लगेच उत्तर देऊन काही होत नाही हे आणि एंडलेसली चालूच राहतं. दुसरा एक प्रकार असं करतात की एकाबद्दल बोलायचं असेल तर ते दुसऱ्याच्या वॉलवर जाऊन बोलतात, म्हणजे अरे वा तू पण त्या ह्याच्यासारखाच निघालास की असं म्हणून, म्हणजे एकाच वेळेला दोघांना त्याच्यामध्ये घेतलं जातं, असे खूप कल्पकता याच्यामध्ये असते. हा एक प्रकार झाला त्याला रिॲक्टिव्ह ट्रोलिंग, म्हणजे कोणीतरी काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्याला तुम्ही प्रतिक्रिया देताना सभ्यपणे, आवडलं नसलं तरी सुद्धा ते सभ्यपणे न सांगता की या व्यक्तीचं आपलं काहीतरी फार हडवैर आहे आणि त्याला कसं मी आता खाली पाडतो अशा पद्धतीनं, कारण काय होतं सगळ्या कमेंट इतरांना पण बघण्यासाठी असतात आणि आपली मानवी वृत्ती साहजिकच अशी आहे की आपल्याला थोडंसं चौथ्याचं भांडण, गल्लीतलं भांडण बघायला आवडतं. मग आपण त्या कमेंट वाचणारे आणि कसं परस्पर तिघा चौघांचं वाजलेलं आहे आणि तुम्ही वरची कमेंट बघितलीत का आणि त्याच्यात नाव पण देत आहे ना, ते व्यक्तीचं नाव आपोआप टॅग होतं, तुम्ही त्याला रिप्लाय दिला की, तर ते सतत तो ज्याला थ्रेड म्हणतात तो थ्रेड चालू ठेवत राहणं हे मुद्दाम केलं जातं. मग काही दिवस मी म्हणलं तसं लिहित नाही, घरच्यांना कधी कधी खूप भीती वाटते की प्रत्यक्षात तुम्हाला काही होईल किंवा मनस्वास्थ्य एकंदर बिघडतं. बऱ्याच जणांनी मग समाज माध्यमांवरचं स्वतःचं एकंदरच पोस्टिंगच कमी केलं, पण त्याचा एका अर्थाने तोटा आहे. समाज माध्यम हे जे सामाजिक चर्चांसाठी असतील, सामाजिक गाठीभेटींसाठी असतील, तर अशा प्रकारे विचार न मांडणं हे आपल्यासाठी पण तितकंसं चांगलं नाही. पण ते रिॲक्टिव्ह ट्रोलिंग, प्रोॲक्टिव्ह ट्रोलिंग म्हणजे आपणहूनच आधी त्या व्यक्तीला, म्हणजे आपलीच पोस्ट अशी टाकायची की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पक्षाला आपण काहीतरी त्याच्याविषयी निगेटिव्हच बोललेलो आहोत असं दाखवता येईल असंही चालतं. आणि अशा प्रकारच्या प्रोॲक्टिव्ह पद्धतीनं एखाद्यावर हल्ले करत राहणं याच्यामध्ये फेक इन्फॉर्मेशनचा फार मोठ्या प्रमाणावर आधार घेतला जातो, कारण तुम्ही खोटं काहीतरी त्याच्याविषयी प्रसृत केलं, कधी तो त्याचा प्रतिवाद करणार आणि कधी तुम्ही बघणार. आणि हे मी अनेकदा बघितलेलं आहे, मूळची पोस्टच लोकांच्या लक्षात राहते आणि हे आपण व्हॉट्सॲपवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बघतो. व्हॉट्सॲप हे त्या अर्थाने समाज माध्यम नाही आहे. मी ज्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये आहे तिथे बऱ्यापैकी सभ्यपणे चर्चा चालतात, पण काही काही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हमरीतुमरी पण होते, म्हणजे तो एक प्रकारे ट्रोलिंगचाच प्रकार असेल. पण तिथे आपण बघतो की कोणीतरी लिहिलेली कोणाबद्दलची तरी पोस्ट मुद्दाम आपल्या ग्रुपवर कोणीतरी फॉरवर्ड करतं आणि मग त्याच्यावर आपला विश्वास बसून आपण आणखी 10 ठिकाणी ती फॉरवर्ड करत असतो. त्यामुळे ट्रोलिंग हा ज्या व्यक्ती ट्रोल होतात त्यांना थेट धोका आहे, पण फेक इन्फॉर्मेशन आणि फेक न्यूज हा आपल्या प्रत्येकाला असलेला धोका आहे. म्हणजे आता कदाचित मी ट्रोलिंगविषयी जे बोलतीये ते ऐकून तुम्हाला वाटत आहे मी काही एवढं समाज मी काय टाकतो, फुलांचे फोटो टाकतो किंवा कालच आम्ही समुद्रकिनारी जाऊन आलो वगैरे टाकतो, माझं काही कोणाचं आकडं नाही, मला काही कोणी ट्रोल करत नाही. मी पण म्हणलं की मी आहे बऱ्यापैकी फेसबुकवर असते, पण ट्रोलिंगचा काही कधी मला अनुभव नाही आला. फार फार तर काय होतं किती कमेंट्स आल्या, किती लाईक्स आल्या एवढंच बघितलं जातं, ते नाही आलं तर दुःख होतं, याच्या पलीकडे काही नसतं. पण फेक इन्फॉर्मेशन मात्र आपल्यापैकी प्रत्येक जण त्याचा शिकार होतो. मी ट्रोलिंगविषयी अशा करता सांगितलं की थोडंसं माहिती असावं की हे घडतं पण, आणि
विशेषतः तरुण मुलं जर आपल्या संपर्कात असतील तर ते हे असंच बघत आलेले, त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे खूप ओपनली आणि हव्या त्या शब्दात कमेंट्स करणं हे चालतं की सगळेच असं करतात असं होऊ नये. म्हणून एक थोडंसं की आपल्या गप्पांमध्ये येत असेल किंवा आपल्याला कसं दिसलं की आणि असे अशा बातम्या पण आपण बऱ्याचदा बघतो की अशा प्रकारचं इन्स्टिगेटिंग स्पीच अशा प्रकारचं लिखाण तरुण मुलांच्या ग्रुपवर पण असतं की बघूनच घेऊ रे त्याला, चला जाऊनच त्याला चांगलं सडकूनच काढू वगैरे, अशा प्रकारची जी भाषा आहे ती कोणीच वापरता कामा नये, पण विशेषतः आपण तरुण मुलांना त्याच्यापासून वाचवलं पाहिजे. कारण ऑल सेड अँड डन आपल्याला प्रत्येकालाच साधं पौष्टिक पेक्षा चमचमीत आवडतं, त्यामुळे कमेंट्ससुद्धा वा काय छान वर्णन वाय काय छान वर्णन हे 5 कमेंट्स असले आणि 5वी जर आपल्याला दिसली खरंच गेला होतात का तिकडे का आपलं असंच केलं, हे ट्रोलिंगची सुरुवात आहे. आणि मग त्याच्यावर पुढे कोण कोण काय काय म्हणते हे वाचण्यात जास्ती इंटरेस्ट असेल, मग ते जास्ती लक्ष दिलं जातं, पण मग ते कसं करू नये आणि त्याचा काय काय परिणाम होऊ शकतो पण आपल्यापैकी कोणीही ट्रोल करत नसतील हे मी खात्रीशीर इथे म्हणू शकते. परंतु आपल्या आसपासच्या कोणीही ट्रोल करू, कारण कधी कधी ट्रोल करणाऱ्यांना कळतच नाही की आपण ट्रोल करतो. म्हणजे अगदी व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा मला असं वाटतं एखादी व्यक्ती जर सातत्यानं अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर आपण खाजगीत का होईना त्या व्यक्तीला समज द्यायला हरकत नाही, कारण शेवटी आहे सार्वजनिक व्यासपीठ आहे, आपण किती ते नाही आमचा प्रायव्हेट ग्रुप आहे म्हणला तरी तर तसं होत नाही ना. पण दुसरी गोष्ट या सगळ्याचा लेखी पुरावा आहे, तिसरी गोष्ट ॲडमिन जबाबदार आहे हे तुम्हाला माहिती असेल, वेगवेगळ्या कायद्यांनुसार त्याच्यावरून जर काही उद्या धमकी दिली गेली एखादी अफवा पसरवली गेली तर ॲडमिन पण तितकाच जबाबदार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं काही होऊ नये यासाठी आपल्याला ती जाणीव असणं खूप आवश्यक आहे. आणि मग फेक न्यूजचा धोका मात्र आपण कोणीही त्याच्यापासून वाचू शकत नाही, वेगवेगळ्या मार्गांनी आपल्यासमोर ते येत असतात, म्हणजे तर शब्दच कळत आहे. म्हणजे मुळात म्हणजे आमच्या इथे जर्नलिझममध्ये आम्ही असं शिकवायचो की फेक असेल तर ती न्यूज नाही ना होऊ शकत, कारण आम्ही असं शिकवायचो की जे खरं खरं घडलेलं आहे त्याचा खरा खरा अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीनं दिलेला रिपोर्ट म्हणजे न्यूज. म्हणजे न्यूज म्हणजे एक घटना घडते आणि त्याचा आपण जो रिपोर्ट देतो न्यूज रिपोर्ट, फेक ही कशी बातमी असू शकेल. पण परिस्थिती अशी झालेली आहे की अशा प्रकारे लिखाण केलं जातं की जे खोटं आहे हे लिहिणाऱ्याला माहिती असतं आणि ते बातमीच्या आवरणाखाली ते प्रसृत करत असतात, म्हणून तशा त्या फेक न्यूज. म्हणजे पक्षपाती बातम्या असतात का? असतात, कारण शेवटी पूर्ण ऑब्जेक्टिव्ह काही असू शकत नाही. म्हणजे आता काय 25-30 लोक आपल्या इथे आहेत, याचा जर रिपोर्ट द्यायचा झाला तर मी कदाचित आज फेसबुकवर जाऊन लिहीन की तब्बल 30 माणसं आज या भाषणाला होती, मला खूप छान वाटलं की एवढ्या 30 लोकांना याच्यामध्ये रस आहे. पण ज्याला माझ्याविषयी बरं लिहायचं नाहीये तो पण पोस्ट टाकेल की बर्वे मॅडमचं नाव आहे असं त्या स्वतः म्हणतात, जेमतेम 30 माणसं होती. दोन्ही खरंय, पण पक्षपातीपणा आला तुम्ही कशा पद्धतीनं हे मांडता ते झालं, ते वेगळं आहे, ते पूर्ण टाळता येत नाही, पण खोटं तरी नाहीये ना. म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीनी की बर्वे मॅडमच्या त्या आजच्या भाषणाला त्या आणि परळीकर मॅडम 6:30 ते 7 नुसत्या बसून राहिल्या होत्या, कोणी आलं नाही, शेवटी त्या गेल्या, ही फेक न्यूज आहे. जेमतेम 30 माणसं आली होती हे त्यांचं मत आहे, त्याला जेमतेम म्हणणं हे त्यांचं मत आहे, कारण त्यांना असं वाटलं असेल की 300 येतील, जेमतेम 30 आली. मला असं वाटलं होतं की 10 येतील, मी खुश, अरे वा 30 आली, हे माझं मत आहे. पण पूर्णपणे खोटं बोलणं किंवा म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की म्हणजे सत्य अर्धसत्य आणि असत्य, अर्धसत्य पण असू शकतं, तीही फेक न्यूजच आहे. तुम्ही जाणीवपूर्वक काहीतरी एखादी महत्वाची गोष्ट न सांगणं हे सुद्धा खोटेपणाच आहे, आणि पूर्णपणेच खोटं काहीतरी सांगणं हेही आहे. आणि मग त्याच्या 3 प्रकारे म्हणजे विशेषतः मिस इन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन असे 2 त्याचे भाग केले जातात. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे ती इन्फॉर्मेशन म्हणजे ती काय जी की माहिती असेल बातमी असेल ती लिहिणाऱ्याला हे माहिती आहे की आपण हे खोटं लिहितो आहोत, पण ते जाणीवपूर्वक काही एक विशिष्ट उद्देश डोक्यात ठेवून
ते मुद्दाम तसं लिहितात आणि एखाद्या ग्रुपवर टाकून देतात आणि मग फॉरवर्डेड मेनी टाइम्स करत आपल्यापर्यंत येतं, आपण सगळे मिसइन्फॉर्मेशन पसरवतो. कधी कधी फक्त लेखी स्वरूपात असू शकतं, म्हणजे भारताच्या राष्ट्रगीताला जगातील सर्वोच्च राष्ट्रगीताचा सन्मान, ही फेक न्यूज आहे. अशी कुठलीही संस्था नाही की जी राष्ट्रगीताला अशा प्रकारचं बेस्ट राष्ट्रगीत म्हणून सन्मान देते. पण करणाऱ्याच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करणं, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना कळ, आणि त्याच्या पुन्हा खाली असे शब्द लिहिलेले असतात, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना कळलं पाहिजे आपला देश कसा आहे वगैरे वगैरे, ज्यांनाही अशा प्रकारे डिसइन्फॉर्मेशन खूप प्रसृत व्हावी असं वाटत असतं. आता याच्यात खूप घातक काही आहे का की भारताचं राष्ट्रीय काय राष्ट्रगीत सर्व घातक नसेल पण कुठलंही असत्य हे घातक आहे, मला लॉजिकला असलेल्या मॅडम आहेत. बरोबर आहे ना की एक प्रेमिस काय आहे आपला पण की असत्य कुठलं किती लहान मोठं असं असत्य बोलू नये. लहान मुलाला समजावून सांगणं की ठीक आहे मी आलेच आता 2 तासात 2 मिनिटात आणि 2 तासांनी येणं, त्याचं काही कारण वेगळे असल्याचंही करू नये असं म्हणतात बालसंगोपनात सुद्धा, पण असत्य कशा करता, म्हणजे त्यात डज द एंड जस्टिफाय द मीन्स वगैरे 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 आम्ही खूप चर्चा चालायच्या की त्याचं अंतिम ध्येय चांगलं आहे ना, मग मार्ग कसं नाही. साधन शुचिता ही पण आपल्याला सांगितलेली आहे, तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते खऱ्या मार्गाने पण करता येतं. कारण एकदा असत्य म्हणजे आपण एरवी पण म्हणतो ना, एकदा खोटं पचतंय असं लक्षात आलं की खोटं बोलायची चटक लागते. अरे अच्छा या लोक काय सहज बळी पडतात. दुसरी एक तुम्हाला अनेकांना हे आलं असेल फॉरवर्ड की एका कुलकर्णी कुटुंबाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि त्या चौघांच्या अशा 8 किडनी उपलब्ध आहेत, अमुक तमुक नंबरवर संपर्क साधा. अनेकांना आलं असणार आहे आणि हे 3 वर्ष हा मेसेज फॉरवर्ड होतो. अशा वेळेला म्हणजे आपण खरंच सुजाण नागरिकांनी तरी, माझ्याकडे जेव्हा हा पहिल्यांदा आला तेव्हा मला माहिती होतं अशा पद्धतीनं किडनी देता येत नाही. मग माझं पहिलं काम काय आहे तर मी त्या ग्रुपवर ते सांगितलं की प्लीज ज्यांनी कोणी फॉरवर्ड केला आहे त्यांनी पुढे तरी किमान फॉरवर्ड करू नका. शक्य असेल तर आधी मागे मागे जा आणि विचारा कुठून आला, ते शक्य नसेल तर प्लीज फॉरवर्ड करू नका. आणि मग माझ्याकडे जी काय त्या बाबतीत खरी माहिती असेल ती सांगणं हे आपलं प्रत्येक सुजाण सुबुद्ध नागरिकाचं कर्तव्य आहे, तर याला आळा बसू शकतो. काही केला फेक न्यूजच्या बाबतीत असंही होतं की त्याला टाइम स्टॅम्प नसतो, म्हणजे कधीची आहे. म्हणजे समजा मला जर काही उद्या हे करायचं असेल, आवाहन करायचं असेल किंवा माझे नातेवाईक आजारी आहे, मला ए निगेटिव्ह रक्ताची गरज आहे, ठीक आहे, याच्यासाठी आपण माध्यमांचा वापर केला पाहिजे. पण आपण अशा वेळेला आपले मेसेजेस लिहिताना वरती तारीख वार वर्ष घातलंच पाहिजे, नाहीतर तो मेसेज आपला वर्षानुवर्ष आणि मग त्यातल्या नंबरवर सतत फोन येत राहतात. म्हणजे हा फेक न्यूजचा भाग नाहीये, पण जर ती बातमी तो मेसेज 8 दिवसांनी कोणाकडे गेला तर तेव्हा ती गैरलागू आहे ना, तेव्हा ती खोटी आहे, कारण तोपर्यंत रक्ताची गरज नाहीये. म्हणजे एका अर्थानं ती खोटी बातमी त्या क्षणी ठरते, ती खोटी माहिती ठरते. त्याच्यामुळे असं जेव्हा नसेल, आपल्यापुरतं आपण लिहित असताना आपण ती खबरदारी जर घेतली की असं असं आणि लिहिणारे कोण आहेत, त्याचं एडिट करता येतं करणाऱ्याला, त्याच्यात आपण काही करू नाही शकत, पण आपण तरी किमान माहिती देत असताना अशी केली आणि आपल्याकडे जर आली तर त्याची खातर जमा करायची आणि ही पुढे पाठवण्यायोग्य आहे का नाही हे बघावं. काही आकाश कोसळत नसतं आपण लगेच पाठवली नाही तर, त्यामुळे आपण ते करायला पाहिजे. एक गंमत सांगते की अशा प्रकारचे हे जे मेसेज तयार होतात ना, म्हणजे कुठल्याही म्हणजे खोट्या बातम्या आधी समाज माध्यमांवर तयार होतात आणि खरी माध्यमं म्हणजे वृत्तमाध्यमं त्या घेतात असेही प्रसंग झालेले आहेत, खातर जमा न करता असंही झालेलं आहे. एक छोटंसं सांगते म्हणजे त्याच्यात पुन्हा एकदा तुम्ही असं म्हणलं की हे ठीक आहे ना हे चालायचंच ना, पण असं नसतं. तुम्हाला कदाचित हा मेसेज आला असेल सगळ्यांना, इंडिया, तुम्हाला माहीत आहे का इंडिया हा शब्द कसा आला, इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर्ड इन ऑगस्ट, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा आणि त्यांना कळू दे आपल्या भारताचं नाव
हे खोटं आहे. असं काय इंडियाचं नाव आलं? तुम्ही बॅक्रोनिम करून ठीक आहे तुम्ही करा ना की इंडिया, मग आता मिळाला आहे शब्द त्याला बॅक्रोनिम असं म्हणतात की मुळात तुम्हाला एखादा शब्द मिळाला तर तुम्ही त्याला काहीतरी वेगळे अक्षर वेगळे शब्द देऊन त्याचं एक लघुरूप केल्यासारखं करता ते वेगळं. पण नंतर एका मराठी न्यूज चॅनलमध्ये 14 ऑगस्टच्या दिवशी जो एक 15 ऑगस्टच्या निमित्तानं काय जे बातमी होणार होती सादर काय कार्यक्रम सादर होणार होता त्याच्यामध्ये त्या न्यूज रीडरनी अर्थातच त्याला त्याच्या न्यूज एडिटरनी लिहून दिलं असणार की इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर्ड इन ऑगस्ट असं ज्याच्याविषयी आपण अभिमानाने म्हणतो त्या भारताचा उद्या स्वातंत्र्य दिन आहे. मग मला लगेच फोन करावा लागला त्या संपादकाला की हे कुठून आलं आणि हे आपण कारण आपला अजूनही माध्यमांवर बऱ्यापैकी विश्वास असतो पेपरवर चॅनलवर बऱ्यापैकी विश्वास आपण ठेवून असतो पण तोही डळमळीत झाला हे मी मान्य करते की तेही आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण पूर्ण विश्वास ठेवायचा का. पण असा कारण खोटं बोला पण रेटून बोला आणि तुम्ही जितकं जास्त जो सतत आणि जितकं जोरात खोटं बोलाल तितकं ते खरं वाटायला लागतं असंही आपण म्हणतो. त्याचा परिणाम शेवटी पत्रकार तिथे काम करणारे तेही माणसं आहेत वगैरे वगैरे त्यांनाही तितकी समज असत नाही असायला पाहिजे किंवा तेवढा वेळही नाही आहे पण वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याचे परिणाम होताना आपल्याला दिसतात. आता हे सोडून द्या नॅशनल अँथेम सर्वोत्कृष्ट आहे किंवा इंडिया म्हणजे खरं कुठून आला हा शब्द माहिती आहे का बऱ्याच जणांना माहितीच नसते वगैरे वगैरे तो अभिनिवेश सोडून द्या पण याच्या पलीकडे जाऊन खूप घातक ठरणाऱ्या बातम्या मुद्दाम तयार केल्या जातात आणि इतक्या प्रमाणावर केल्या जातात की आता प्रत्येक न्यूज वेबसाईटवर आणि प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक चॅनलमध्ये फेक न्यूज चेकच्या आधारे काहीतरी एखादा कॉलम असतो. तुम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये बघा लोकसत्तामध्ये बघा व्हायरल सच नावाचा पण कार्यक्रम असतो अख्खा त्याच्यात सांगतात की गेल्या 24-48 तासात या बातम्या व्हायरल झाल्या त्या खऱ्या होत्या का. म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा जर्नलिझम तयार झालाय. जागरण नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्यांची एक भली मोठी विश्वास न्यूज नावाची प्रचंड मोठी यंत्रणा आहे. ते भारतातल्या सगळ्या भाषांमधल्या भाषांमध्ये प्रसृत होणारा अशा प्रकारच्या ज्या काय बातम्या असतात ज्याच्याविषयी शंका आहे ते जिथे आपण पण त्यांना सांगू शकतो की मला याच्याविषयी शंका आहे तुम्ही चेक करून सांगा हे खरं आहे का खोटं आहे आणि तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेलात किंवा क्विंट नावाचं एक वेबसाईट आहे त्यांच्यावर वेबकूफ जे बेबकूफवरनं त्यांनी केलं आहे की खोट्या बातम्या सांगणारं एक प्रोग्राम आहे त्याचं नाव वेबकूफ कारण आपल्याला वेबकूफ बनवलंय म्हणून की ते सगळ्या बातम्या अशा प्रकारे तपासतात आणि मग त्यावर नाही का खरं खोटं सत्य फेक रिअल वगैरे असे शिक्के मारून इथपर्यंत ते आलेले इतक्या प्रचंड प्रमाणात त्या बातम्या असतात त्या वाचूनही आपण कधी कधी उद्या आपल्याकडे व्हॉट्सअपवर आलं तरी आपण फॉरवर्ड करतो. नाही काय बाबा हे काय काय आजकाल पेपरवाल्यांवर पण भरोसा ठेवता येत नाही ते म्हणलेत ही खोटी आहे पण मला असं वाटतंय नाही ही खरीच असणार आहे का कारण आपले सुद्धा वाचक म्हणून काहीतरी राजकीय निष्ठा असतात राजकीय विचार असतात काही शत्रुत्व असतं. मग हे खोटं आहे का म्हणजे इथपर्यंत गेलेलं आहे की गुगल आपण कारण सगळं शोधतो ते गुगलवरनं गुगलनी गुगल न्यूज इनिशिएटिव्ह नावाचा एक उपक्रम सुरू केला आणि त्यांनी देशभरातल्या पत्रकारांना आणि जर्नलिझमच्या शिक्षकांना फेक न्यूज कशा शोधायच्या याचं ट्रेनिंग दिलं आणि त्याचे त्यांनी पुढे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप्स घ्यावेत असं सांगितलं आणि त्याचं एक तंत्र असतं त्याला रिव्हर्स सर्च असं म्हणतात म्हणजे तुम्ही गुगलमध्ये जाऊन गुगलने ती हे दिलेली आहे तुम्ही एखादा फोटो जो तुम्हाला आता दिसतोय तो जर टाकलात आणि त्याला रिव्हर्स सर्च म्हटलं तर तो मूळचा फोटो किती साली आला होता त्याचा संदर्भ काय होता किंवा ते दोन वेगळे फोटो होते आणि याच्यामध्ये ते एकत्र केले गेलेले आहेत हे बऱ्यापैकी आपल्याला शोधता येतं पण त्याला वेळ लागतो म्हणून आपण करायच्याऐवजी ह्या सगळ्या यंत्रणा आपल्यासाठी करत असतात कारण त्याचा वापर करून फार मोठ्या प्रमाणावर धार्मिक तेढ निर्माण करण्याकरता अशा प्रकारची तंत्र कारण एकतर आपल्याला असं वाटतं जे दिसतं ते खरं आहे पण किती फोटो अशा प्रकारे कुठला तरीच फोटो घेतलेला असतो. आत्ता काल परवा होतं की मुंबईतल्या कुठल्या तरी याला असलेली गर्दी दिल्लीतल्या कार्यक्रमाची गर्दी आहे म्हणून दाखवलं सर्व प्रकारे होत असतं किंवा केव्हाचा तरी 4 वर्षापूर्वीचा फोटो असतो
काय व्यक्ती लंगडत असेल किंवा काय जे असेल ते, आणि मग आत्ता की काल याचा हे परफॉर्मन्स चांगला झाला नाही कारण त्याला तो लंगडत होता, काही असू शकतं. म्हणजे हे का करतात लोक, म्हणजे रिकामटेकडेपणाचे उद्योग असतील, माहिती नसेल. एक गंमत सांगते, आमच्या रोटरी क्लबनी एक 2 मिनिटाचं एक स्किट बसवलं होतं, हां, आणि त्याच्यात शब्द काही नव्हते, फक्त माइमिंगनीच होतं. 2 मिनिटांमध्ये धार्मिक सलोख्याबद्दल होतं की एक दगड पडलाय, हिंदू व्यक्ती येऊन त्याचा देव बनवते, ख्रिश्चन व्यक्ती येऊन त्याचा क्रुसासारखं करते वगैरे वगैरे, असं काहीतरी ते भांडायला लागतात. आणि मग गांधीजी येतात आणि मग ते त्यांना बाजूला वगैरे वगैरे वगैरे, मुद्दा वेगळा. 2 मिनिटाचं होतं ते. आता आमच्याच आम्ही रेकॉर्ड केलं, आम्ही आमच्या मित्रमंडळींना पाठवलं, त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना पाठवलं, आणि दरवर्षी 15 ऑगस्टच्या सुमाराला ते आमच्यापैकी कोणाला तरी पण येतं. एकदा मतिमंद व्यक्तींनी केलेले अतिशय लोभस नाट्य किंवा नाटुकले, कधी अंध व्यक्तींनी, कधी भूकबधीर व्यक्तींनी केलेले वगैरे, असं त्याच्या खाली लिहून ते आम्हालाच परत येतं. असा अनुभव तुमच्यापैकी पण येत असेल की म्हणजे मूळ कुठे, कारण फक्त व्हिडिओ मिळतो, त्या व्हिडिओला काय लिहायचं खाली, हाही फेक न्यूजचाच मार्ग आहे. कारण चित्र एकाचं आहे, एका गोष्टीचं आहे, आणि त्याच्याविषयी, कारण नुसतं चित्र बोलत नाही, त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी लिहावं लागतं. म्हणजे 2-3 चित्र एकत्र करणं, 2-3 व्हिडिओ एकत्र करणं, त्याच्याबद्दल तोच मूळचंच चित्र वापरलं, पण ते असतं कुठलं तरी सिरियामधलं वगैरे, आणि मग आपण म्हणतो की बघा केवढा मोठा मोर्चा निघाला केरळमध्ये वगैरे, एवढं पण बारकाईने बघायला जात आहे. ते तोही फेक न्यूजचा प्रकार आहे आणि त्याच्यावरती आपला विश्वास बसतो. आणि आता अलीकडचं तुम्हाला सगळ्यात जे भीतीदायक सगळ्यांना वाटतं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप फेक टेक्नॉलॉजी. हे नवं एक भूत समोर आलेलं आहे की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं आणि बऱ्यापैकी पटकन आपल्याला कळणार नाहीत अशा पद्धतीनं करणं, आणि अशा विचार, मी आता तुम्हाला तो हे माहिती असेल की साऊथमधली जी ॲक्ट्रेस होती आहे रश्मिका मदन नाव तिचं, तिचा म्हणजे शरीर वेगळ्याच कोणाचं तरी, कमी कपडे घातलेलं आणि चेहरा मात्र हुबेहूब तिचा करून तो व्हिडिओ तुम्ही जेव्हा प्रसृत करता, किंवा तुमचा फक्त फोटो देऊन आणि तुमच्याकडे जर, म्हणजे समजा माझा फोटो आहे आणि आता माझ्या भाषणाचं रेकॉर्डिंग आहे, किंवा माझ्या आवाजाचं सॅम्पल मिळालेलं आहे, तेच माझा आवाजच वापरून वेगळं काहीतरी स्क्रिप्ट, कारण आता टेक्स्ट टू स्पीच लिहिलेलं सुद्धा ऑटोमॅटिकली कम्प्युटरद्वारे वाचता येतं, तसं करून मी जे बोललेलेच नाही आहे ते माझ्या तोंडी घालणं सहज शक्य आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं काय करायचं, हे कसं शोधायचं, आता त्यालाही मार्ग काही सुचवले जातात की डीप फेक असेल तर तुम्हाला कसं कळू शकतं. मग तुम्ही लिपसिंक बरोबर आहे ना बघा, डोळ्यांची हालचाल कशी आहे ते बघा, पण मुळात जर आपल्याला शंकाच नाही आली की हे खोटं आहे तर आपण ते कशाला बघायला जाऊ. आणि शंका आली तरी इतका सगळा वेळ आपल्या प्रत्येकाकडे आहे का, इतकं आपल्या सगळ्यांकडे कौशल्य आहे का, हा आपल्याला विचार करायला पाहिजे. त्यामुळे मला जे वाटतं की आपण काय केलं पाहिजे, आलेला आपल्याकडे आले म्हणजे थंडा करके खाव म्हणतात ना, ते फार बरं आहे, म्हणजे ते खरं आहे, बरं आहे आणि खरं पण आहे की एखादी माहिती आल्यानंतर लगेचच रिॲक्ट व्हायचं किंवा दुसऱ्याला सांगायची, त्या अफवा अशाच पसरतात ना. पण आपण जे अशी परिस्थिती आलेली की जे आपण स्वतः अनुभवलेलं नाही त्याविषयी जर आपल्याला काही कोणी सांगत असेल तर आपला ते जिथून आलेलं आहे त्या सोर्सवर विश्वास आहे का हे बघितलं पाहिजे. मग विश्वास कोणावरती असतो तर अजूनही पत्रकारितेमध्ये आम्ही असं म्हणतो की ज्याला लेगसी मीडिया म्हणतात त्यांच्याकडनंही चुका होतात नाही असं नाही, पण बऱ्याचदा, म्हणजे मी पण स्वतः हे करते की मला एखादी जर बातमी आली ना तर मी दुसऱ्या दिवशीपर्यंत बघते की अरे इतकं महत्त्वाचं काल हे म्हणत होते, आज कुठल्याच पेपरात नाही आहे, असं कसं झालं, हे इतके जर म्हणतायत काल 500 लोक तिकडे गेली वगैरे, बघा काय झालं, कुठेच बातमी नाहीये, असं कसं होईल. बरं, ती बातमी अशी असते की काही मला, आता आपल्याला अनेकदा एक्सप्रेस वे बंद असा मेसेज केव्हाही येऊ शकतो, पण ठीक आहे, तिथे सुद्धा आपल्याला कदाचित लगेच त्याच्यावरती काहीतरी
करणं आवश्यक असेल, मग आपण सावधगिरी म्हणून एखाद्याला, मला माहिती की माझी मैत्रीण मुंबईला चालली आहे तर मी तिला नुसतंच पाठवून नाही देऊन उपयोग, विथ द डिस्क्लेमर की अगं बाई हे मला आज आलेलं आहे, मला माहिती नाही आहे, पण खरं असूही शकतं आणि तू आता निघाली आहेस मुंबईला, चेक कर, चेक कर. म्हणजे सगळीच माहिती काही निरुपयोगी असते किंवा उपद्रवी असते असं नाही आहे, पण आपण त्याच्यामध्ये किती आपलं भान किती बाळगणार, आपण त्याच्यामध्ये किती सहभागी होणार ते पाठवण्यामध्ये, याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. तर म्हणजे मला खरंच स्वतःला असं वाटतं की फॉरवर्ड हा भयंकर रोग आहे, भयंकर रोग आहे. म्हणजे इतका झालेला आहे, म्हणजे गंमत अशी की मी माझ्या एका ग्रुपमधल्या एका मित्राला असं म्हटलं होतं की कविता बिविता तो फॉरवर्ड करायला लागला आणि त्याचा कवितांशी सुताराम संबंध नाही मला माहिती होतं. मी त्याला म्हणणार तू कविता फॉरवर्ड करतो, तू वाचतो का शेवटपर्यंत प्रत्येक कविता? म्हणजे काय वाचतो, मला आवडतं म्हणूनच मी फॉरवर्ड करतो. आणि त्याच्याकडून एकदा एक इतकी गलिच्छ कविता फॉरवर्ड झाली होती. पहिल्या दोन ओळी एक विडंबन होतं, हां एका कवितेचं विडंबन होतं, पहिल्या दोन ओळी विडंबनामुळे त्याच घेतल्या होत्या ना, त्यामुळे त्यामुळे तो इतका कवितांच्या बाबतीत मठ्ठ आहे, मला माहिती होतं की त्याला ती कविता मूळची आहे हे सुद्धा माहिती नसेल. त्याला त्या पहिल्या दोन ओळी छान वाटल्या, फॉरवर्ड करून मोकळा झाला आणि त्याच्यावर इतका गदारोळ झाला त्या ग्रुपमध्ये, त्याला ग्रुप सोडावा लागला. म्हणजे फॉरवर्ड कसाही असो, कुणीही लिहिलेला असो, पण त्याच्यामधून आपण अशा प्रकारची खोटी माहिती सुद्धा आपल्या नकळत आपली इच्छा नसताना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सहभागी होतो आहोत का याचा विचार करायला पाहिजे. प्रत्येकाने आपापला स्वतःला प्रश्न विचारा. मी फक्त माझ्यापुरतं सांगते, मी फार क्वचित फॉरवर्ड करते, फार क्वचित, आणि केलं तर त्याच्या आधी चार ओळी लिहिते की मी हे का फॉरवर्ड करते, का करते. कारण म्हणजे आपण काय करतो, असं वाटतं की आपण फॉरवर्ड केल्याने आपलीच विद्वत्ता लोकांना प्रभाव त्याच्यावर करा, असं नसतं. जे तुम्हाला आलेलं आहे त्याच्याविषयी तुमचं काय मत झालं आणि तुम्ही ते कसं बघावं असं मला वाटतं, अशा पद्धतीनं ते फॉरवर्ड जर केलं, ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात, तर कदाचित अशा गोष्टींना आळा बसू शकेल. अन्यथा करोनाच्या काबळ्यात याच्या बाबतीत असं म्हणतात की सगळ्यात जास्त फेक इन्फॉर्मेशन कधी पसरली, करोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त फेक इन्फॉर्मेशन कधी पसरते, युद्धाच्या काळामध्ये. कारण दोन्हीकडची लोक आणि कोणीच कमी नसतं, हे तंत्र सगळेच जण वापरत असतात, पण ज्यांच्यावरती ते वापरतात त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की असं करोनामध्ये काय वाटतील ते उपाय सांगायचे, लोक त्या लोकांनी कसे उपाय केले त्याच्यामध्ये, बरं ते का, म्हणजे करोनातलं तर हे लोक का करायचे हे मात्र माझ्याकडे संशोधनात सापडलेलं नाही आहे. पण मी असे, म्हणजे एक तुम्हाला माहिती असेल लिंबाच्या सालीचे उपयोग वगैरे अशी एक पोस्ट होती आणि त्याच्याखाली विकास आमटे असं नाव असायचं. नंतर विकास आमट्यांचा खुलासा आला की हे माझी पोस्ट नाहीये, तरीही ती फॉरवर्ड होत राहिली. म्हणजे ज्यांनी कोणी मुळात लिहिली त्याला एखाद्या डॉक्टरचं पण नाव घालावं, त्याला त्याच्यातून ते यांचं घालावं असं का वाटलं असेल, काय मानसिकता असेल अशा पद्धतीनं माहिती पसरवण्याची. पण ती पसरवणाऱ्या त्याचा जर उद्देश वाईट असेल, तो डिसइन्फॉर्मेशन मध्ये असेल, तर आपण ती पुढे फॉरवर्ड करून मिस इन्फॉर्मेशनचा त्या ह्याच्या नादात पडण्याची अजिबात गरज नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन हे आपण करू, समजा आपण सुजाण, आपण म्हणजे माणूस करायला लागेल. पण सोशल मीडियामध्ये बॉट्स नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे रोबॉटवरनं तो शब्द आलेला आहे, बॉट. म्हणजे आता आपण काही की वेबसाईट जर तुम्ही गेलात ना, तर तिथे तुमच्याशी म्हणतात की आपल्याला प्रश्न विचारतात. अगदी साधं रेल्वेचं तिकीट काढायला गेलं तरी काहीतरी आपल्याला प्रश्न असेल ना, तर टॉक टू दिशा असं येतं, मग तुम्ही तुमचा प्रश्न टाईप करायचा आणि मग त्याला काहीतरी उत्तर येतं. तिथे कोणी दिशा बिशा बसलेली नसते, हे कम्प्युटरला AI मधून त्या रोबॉटला फीड केलेलं असतं. कारण काय लोकांचे प्रश्न असून असतील, 1000, 2000, 5000 जे काय ठराविक प्रश्न जे शब्द त्याच्यामध्ये येतील ते आले तर त्याला काय उत्तर द्यायचं हे त्या बॉटला शिकवलेलं असतं. आणि मग तरी पण आपण म्हणलं नो आय एम नॉट सॅटिस्फाईड किंवा ते म्हणतात ओके कॉल अवर कस्टमर एक्झिक्युटिव्ह कारण काय हे येतं, पहिले प्रश्न बऱ्याचदा हे बॉटकडनं होतात. पण बॉट जशी उत्तरं देतो तसे बॉटला
ट्रोलिंग करायला आणि खोटी माहिती करायला सुद्धा फीड केलेलं आहे. इथपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. म्हणजे आर्टिफिशियल, मी जे म्हटलं डीप फेक वापरणार ते किमान माणूस तरी वापरतोय, की मीच वापर करते कुठल्या तरी, त्या ते इतकं सोपं नसतं, त्यामुळे तुम्ही आम्ही नाही करू शकत ते. आता आपण म्हणतो ए आय आलंय, ए आय प्रत्येकाला परवडण्याच्या आवाक्यातलं आलेलं नाही आहे. जे चॅट GPT नामक आलेलं आहे, ज्याच्यावरनं एखादी व्हॅलेंटाईन्स डेची कविता आपण करायला सांगू शकतो, तिथपर्यंतच ते आहे. खोटा आवाज करणं किंवा ते बोलतायत असं दाखवणं, व्हिडिओ तयार करणं हे काही आपण नाही करू शकत, त्याला प्रचंड महागाचे AI टूल्स लागतात. त्यामुळे तो पण त्यामुळे ते करणारी माणसं तरी आहेत, पण बॉट्सला जे फीड केलेलं आहे ते बॉट्स पण आता स्वतंत्ररित्या अशा प्रकारचा कंटेंट तयार करू शकतात. त्यांना सांगितलेलं आहे, म्हणजे सांगणारी माणसं असतात शेवटी, की तुम्ही या या, आणि ते तर काय क्षणार्धात अख्खा सोशल, म्हणजे आता कुठली एखादी महत्त्वाची घटना घडली समजा, आणि हे उदाहरणादाखल घ्या, अकॅडमिक उदाहरण म्हणून घ्या, हेही आजकाल सांगावं लागतं, पूर्णपणे अकॅडमिक उदाहरण म्हणून घ्या, हे तुम्हाला कळावं म्हणून फक्त सांगते. की समजा गृहित धरा एक फार महत्वाची घटना घडली आहे राम मंदिरासारखी, तर बॉटला सांगता येतं की पटकन बघा बरं की याच्या बाजूने कोणी कोणी लिहिलंय, विरोधात कोणी कोणी लिहिलंय, क्षणार्धात मिळतं. मग बाजूने लिहिलेल्यांना अधिक विश्वास बसावा म्हणून काय प्रकारच्या पोस्ट टाकता येतील, आता तुम्ही त्या बऱ्याच जणांनी तो रामलल्लाची मूर्तीने डोळे उघडले वगैरे वगैरे, ते सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पण नाही, चला ते पाठवता येत आहे का, किंवा ज्यांनी नाही काही कौतुक नसेल केलं किंवा जे काय असेल, मग त्यांना कशा पद्धतीने हाताळायचं, त्यांच्यापर्यंत काय पोचवायचं हे सुद्धा, कारण आपल्यापेक्षा कमालीच्या कितीतरी पट वेगाने हे काम होऊ शकतं, आपोआप होऊ शकतं, इथपर्यंत हे सगळं तंत्रज्ञान गेलेलं आहे. म्हणजे सगळं भयावह वगैरे असं काही असत नाही, म्हणजे जे आहे त्याला ते शिकत शिकत त्याचा अनुभव घेत त्यातनं शाण होत आपण जात असतो. त्यामुळे आपल्या आपल्या पातळीवर काय करता येईल याचे मी फक्त काही गोष्टी सांगितल्या. की मग विशेषतः तुम्ही समाज माध्यमांवर असाल तर त्याला दुसरा एक चांगला उपाय म्हणजे की बऱ्याचदा ना आपल्याला ज्याला इको चेंबर्स म्हणतात, की आपल्या विचारांच्याच लोकांमध्ये रमायला आवडतं, मग तेच विचार आपल्याला ऐकायला येत राहतात, जसं प्रतिध्वनी असतो तसा. जाणीवपूर्वक आपण वेगवेगळ्या विचारांच्या लोकांच्या गटांमध्ये गेलो तर मग आपल्याला तो बॅलन्स थोडासा साधणं शक्य आहे, की अरे नाही हे खूपच एकांगी येत आहे, अरे हे असं म्हणतायत तिकडे तर असं म्हणतायत, हां म्हणजे हेच खोटं असतील असं नाही अर्थात आपण म्हणून चालणार, मग काहीतरी एक वेगळं इसेर मिडल ग्राउंड, काहीतरी दोन्हीकडनं मॅनिप्युलेट झालेलं आहे का, आपल्याच लोकांचं ऐकत गेलो आणि ती असते टेंडन्सी, पण जाणीवपूर्वक आपण दुसरी बाजू पण काय म्हणते, म्हणजे हे सगळं परत आपण त्याच गोष्टींकडे येतो की लोकशाहीमध्ये विचारवैविध्य असणार, वेगवेगळ्या पक्षीय निष्ठा असणार, विचारसरणी असणार, त्यांनाही तेवढाच हक्क आहे जेवढा एका विचारसरणीच्या लोकांना आणि एका विचारसरणीला आहे. ह्या सगळ्या जर आपण लोकशाही मूल्य मान्य करत असू तर आपण खुल्या दिलाने जाणीवपूर्वक अशा वेगवेगळ्या विचारांची पण जर ओळख करून घेतली तर किमान एकांगी विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम तरी आपण करू शकतो, कारण खूप एकांगी पण नाही चालत शेवटी, आणि मग खोटा विश्वास बसावा लागतो, अंधर तो एक प्रकारचा अंधविश्वासच होऊन जातो ना. तो तसा नको असेल तर डोळेसपणे आपण दुसरा पण जर विचारांचा समावेश केला आपल्या सगळ्या एकंदर माध्यमांच्या वापरामध्ये किंवा समाज माध्यमांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा, आणि तो एक ओपन दृष्टिकोन जर ठेवला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सो थिंक बिफोर यू शेअर वगैरे मी सांगितलं, त्यामुळे मला जे एक साधारण एक मांडणी करायची होती ती तासाभरात साधारण पण चर्चा करायला मला आवडेल.